एंड पटेल स्पोर्ट्स क्लब की प्रारंभिक जोड़ी रूपेश और वैष्णव मैदान में उतर चुके हैं। भारत की अगर बात की जाए रोहित शर्मा और शुभम गिल के स्थान पर उनको भेजा जरूर गया है, लेकिन दमखम दोनों खिलाड़ी के बीच जरूर रहेगा। हालांकि अनुभव की कोई कमरता नहीं है। चंदन तस्कर की ओर से पहली ओवर लेकर आए। कनकुन की राजधानी चौड़ियन से गेंदबाजी का भार प्रवीण के कंधों पर डाला है और उनके कंधे तब मजबूत होंगे जिनके उनके गेंदों में वो आग उगलेगी। लेकिन फिलहाल स्ट्राइक पर है वैष्णव और नौशे के रन पर रहेंगे रूपेश। पहली ओवर पावर प्ले के तौर पर खिलाई जा रही है और अंपायर का इशारा आता हुआ पहली गेंद राइट टर्म ओवर द विकेट वैष्णव के लिए देखा परका और छोड़ भी दिया। अंपायर के दृष्टिकोण से देखा जाए अच्छी गेंद डक के रूप में जाती हुई गेंद। पहली गेंद शुरुआत अच्छी होती हुई प्रवीण द्वारा। और फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करने की कोशिश यहां होती हुई चंदन तस्कर के कप्तान और बल्लेबाजों के बीच थोड़ी सी बातचीत होती हुई, क्योंकि ऐसे मुकाबले में बातचीत करना बहुत जरूरी होता है क्योंकि कभी खुशी कभी गम ना जुदा होंगे हम। प्रवीण फिर एक बात तैयार अगली गेंद वैष्णव के लिए। बल्ले का बाहरी किनारा बड़ा शॉट खेलने की कोशिश अलग की जरूर गई थी, लेकिन बल्ले का बाहरी किनारा लेती हुई गेंद महेंद्र सिंह धोनी के स्थान पर खड़ी हुई खिलाड़ी ने कोई गलती नहीं की। अच्छी लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी होती हुई प्रवीण द्वारा। और इस बीच फिर एक बार अच्छी गेंदबाजी निश्चित रूप से देखा जाए टप्पा पड़ने के बाद थोड़ी बाहर जाती हुई गेंद को खेलने की कोशिश भी न की और उनके फलस्वरूप तीन गेंदें डक के रूप में जाती हुई। मनोवैज्ञानिक दबाव यहां वैष्णव पर आता हुआ। हम पहले ही जिक्र कर चुके हैं इस टूर्नामेंट में पहली ओवर पावर प्ले के तौर पर जितने रन आप बनाएंगे इसे और आखिरकार वैष्णव के बल्ले से निकलता हुआ रामदेव बाबा पतंजलि दंतकांति चौका। मसूड़ों में जान तो बल्ले की शान यहां दिखती हुई और पहला शॉट यहां देखने के जरूर मिला। जिस तरीके से संघर्ष हालांकि कर जरूर रहा था वैष्णव, लेकिन आखिरकार उनके बल्ले से पहला चौका यहां निकलता हुआ। माथुरमे की मट्टी से आशीर्वाद लेता हुआ वैष्णव फिर एक बार तैयार। और इस बार कदमों का इस्तेमाल करके खेला हुआ शॉट छह रन के लिए और वैष्णव के बल्ले से निकलता हुआ डाबर च्यवनप्राश छक्का। रुके ना तू झुके ना तू अंदरूनी शक्ति है तेरे पास। और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 10 रन बने हैं। हालांकि इस ओवर में आपको उतार चढ़ाव यहां देखने को जरूर मिला। जिस तरीके से तीन गेंदें डक के रूप में जाने के बावजूद जिस तरीके से आक्रामकता यहां वैष्णव ने दिखाई और फिर एक बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, लेकिन इस बार टप्पा पड़ने के बाद थोड़ी ऊंची उठती हुई गेंद और इस तरीके से एक ओवर समाप्त होने के बाद 12 रन बने हैं। आपकी जगह 10 रन बने हैं। हैंडपट स्पोर्ट्स क्लब का स्कोर बिना नुकसान के आप कहीं मत जाएंगे। हम लौटेंगे एक छोटे से पानी ब्रेक के बाद। डी 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 जी एक ओवर समाप्त होने के बाद 10 रन बनी है। एक चौका और एक छक्का वैष्णव के बल्ले से देखने को जरूर मिला और उस तरीके से बल्लेबाजी के लिए जाने जरूर जाते हैं। चंदन तस्कर की ओर से दूसरी ओवर लेकर आई है
भूषण आए हैं। लंबे कद के खिलाड़ी गति उनके पास जरूर है और गति का भरपूर फायदा उठाने की कोशिश हालांकि जरूर करेंगे। दूर दूर पहला भी फील्डिंग रुपेश के लिए, हालांकि आक्रामकता रुपेश के बल्ले से अब तक, और रुपेश के बल्ले से निकलता हुआ डाबर च्यवनप्राश छक्का। रुके ना तू, झुके ना तू, अंदरूनी शक्ति है तेरे पास। और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 16 रन बने हैं। गति प्रदान करने की कोशिश भूषण द्वारा, लेकिन फिलहाल रुपेश जिस तरीके से बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, इस बीच गति परिवर्तन, मिड विकेट पर खेला जरूर गया खिलाड़ी, जब तक फील्ड करे थ्रो करे एक रन लेने का मौका बनता हुआ, और इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 17 रन बने हैं। दूसरी ओवर प्रगति पर चलती हुई, बड़ा शॉट खेला जरूर गया था रुपेश द्वारा, लेकिन जिस तरीके से गति में परिवर्तन किया, हालांकि प्रवीण के इंटरनल मेमोरी से इस गति की बात की जाए भूषण की, तकरीबन 80 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से छुड़ी हुई गेंद, इस बार वैष्णव के लिए हल्के हाथों से खेला जरूर गया है सिर्फ एक रन के लिए, और इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 18 रन बने हैं। अच्छी वापसी यहां होती हुई भूषण द्वारा, नतीतुली गेंदबाजी के लिए जाने जाती हम पहले ही जिक्र कर चुके हैं, और उनके फलस्वरूप बड़ी जिम्मेदारी। इस बार लालच भरी गेंद, लेकिन बीचों बीच गिरती हुई, दो खिलाड़ी दौड़ जरूर रहे हैं लेकिन गिर पड़े, और गेंद तकरीबन बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रन के लिए। और इस चौके की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 22 रन बने हैं बिना नुकसान के हैंडपटर स्पोर्ट्स क्लब। दूसरी ओवर यहां प्रगति पर चलती हुई, जिस तरीके से टप्पा पड़ने के बाद थोड़ी ऊंची उड़ती हुई गेंद रुपेश ने खेली जरूर गई थी, लेकिन आत्मविश्वास भरा शॉट हालांकि नहीं था, लेकिन बीचों बीच गिरती हुई गेंद, और उसके पाले में आप गेंद डालेंगे मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रन के लिए। और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 28 रन बने हैं बिना नुकसान के। प्रारंभिक जोड़ी वैष्णव और रुपेश अभी भी क्रीज पर डटे हुए हैं, और रनों की बौछार यहां होती हुई, एक विकेट की तलाश यहां। और उनके पाले में आप गेंद डालने के तो नतीजा वही, लगातार दूसरा छक्का, और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 34 रन बने हैं दो ओवर समाप्त होने के बाद। म्यूजिक प्लीज। जिस तरीके से हम पहले ही जिक्र कर चुके थे, बड़े बल्लेबाज के रूप में जाने जाते हैं गोवा में, जिस तरीके से देखा जाए उनके बल्ला, हालांकि स्टाइल उनकी जिस तरीके से बल्ले पर टूटना पड़ना ये आप देख सकते हैं, और उनके फलस्वरूप 34 रन अब तक बने हैं दो ओवर समाप्त होने के बाद। हैंडपैटर स्पोर्ट्स क्लब का स्कोर, और तीसरी ओवर लेकर आए हैं चंदन तस्कर की ओर से ओमकार आए हैं। करके गेंद वैष्णव के लिए, आड़ी बल्ले से खेलने की कोशिश हालांकि की जरूर गई थी, लेकिन तब तक एक रन लेने का मौका बनता हुआ, और इस एक रन के साथ तो स्कोर बढ़ता हुआ 35 रन बने हैं। तलपन रिवर रन से गेंदबाजी का भार ओमकार के कंधों पर डाला है, और कंधे हम पहले ही जिक्र कर चुके, कंधे तब मजबूत होंगे। एक विकेट की तलाश यहां ढूंढ रहे हैं,
और पेट के लिए एक चक्रव्यूह यहां बनाया गया है। ओमकार की अगली गेंद रुपेश के लिए। रिवर्सिप खेलने की कोशिश और फंसे तो नहीं, निशाना यहां गलत होता हुआ। और इसके साथ जिस विकेट की तलाश थी वो विकेट यहां मिलती हुई और पहला विकेट यहां गंवा चुकी है रुपेश के रूप में। हालांकि रिवर्सिप खेलने की कोशिश उन्होंने की जरूर गई थी, तारीफ करनी पड़ेगी गौरव द्वारा जिन्होंने गेंद को जिस और उनके पल्स और तीसरे अंपायर की मांग यहां की गई है। तीसरे अंपायर की मांग यहां की जरूर गई है। खेल थोड़ा सा रुका हुआ। और इसके साथ भाग्य यहाँ साथ देता हुआ रुपेश द्वारा जिस तरीके से तीसरे अंपायर को यहाँ निर्णय के लिए दिया जरूर गया था अंपायर बाबू द्वारा और उनके फलस्वरूप नॉट आउट का इशारा दिया गया है और रुपेश को मिलती हुई ये और खिलाड़ी निश्चित रूप से अंपायर से मांग जरूर कर रहे हैं। लेकिन यहाँ जिस तरीके से देखा जाए रिप्ली पूरी तरह से देखी जरूर गई है। और अंपायर का जो निर्णय रहेगा वो फाइनल निर्णय हालांकि निश्चित रूप से
और इस बीच नॉट आउट का इशारा दिया गया है। जिस तरीके से यह निर्णय और रुपेश को यहां जीवदान मिलता हुआ, हालांकि जिस तरीके से अपने क्रीज में सुरक्षित थर्टी सिक्स रन बने हैं। ओमकार फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद इस बार वैष्णव के लिए। अच्छी पार्टनरशिप अब तक बनी है। और इस बीच लालच भरी गेंद थी, और लालच भरी गेंद आपको बुलाती है मगर जाने का नहीं, आप चल पड़े और इस तरीके से पहला विकेट यहां गंवा चुके हैं वैष्णव के रूप में। बहुत बड़ी सफलता जिस तरीके से तलाश यहां जरूर कर जरूर रहे थे, लेकिन आखिरकार पहला विकेट यहां गंवा चुके हैं हैंड पैटर स्पोर्ट्स क्लब वैष्णव के रूप में। नई बल्लेबाज विकी आई है। भारत की अगर बात की जाए विराट कोहली के स्थान पर उनको भेजा जरूर गया है। और इस बीच काफी बाहर वाइल्ड का इशारा अंपायर का, लेकिन निश्चित रूप से देखा जाए रिवर्स स्वीप खेलने की कोशिश की जरूर गई थी, लेकिन निश्चित रूप से काफी बाहर गेंद वाइड का इशारा अंपायर का। इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 37 रन बने हैं एक खिलाड़ी आउट होने के बाद। ओमकार की गेंद टप्पा पड़ने के बाद करवट लेती हुई गेंद, गेंद और बल्ले में संपर्क नहीं, डक के रूप में जाती हुई गेंद। जिस तरीके से खेलने का प्रयास हालांकि जरूर किया था, अच्छी गेंदबाजी ओमकार द्वारा, जिस तरीके से उनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी डाली जरूर गई थी। और थोड़े से यहां अपने कदम सही तरीके से डाल नहीं पाई वापस अपने बॉलिंग मार्क पर अगली गेंद विकी के लिए। और इस बीच खेलने की कोशिश, अच्छी गेंदबाजी, काफी शानदार गेंद जिस तरीके से विकी आती आती अलग अलग तरीके से खेलने की कोशिश उनकी, लेकिन गेंद और बल्ले में अब तक संपर्क। और इस बीच जोरदार अपील, मनोवैज्ञानिक दबाव डालने की कोशिश अंपायर पर। और इस बीच दोनों अंपायरों के बीच थोड़ी सी यहां बातचीत होती हुई अपील हालांकि की जरूर गई थी।
तीन ओवर समाप्त होने के बाद 37 रन बने हैं हैंडपेटा स्पोर्ट्स क्लब का स्कोर एक खिलाड़ी आउट होने के बाद। प्रारंभिक बल्लेबाज के रूप में मैदान में उतरती वैष्णव आउट होकर वापस ट्रेनिंग में जा जरूर चुकी है, लेकिन फिलहाल रूपेश अभी भी क्रीज पर डटे हुए हैं और अभी अभी आई हुई विकी जिन्होंने जिस तरीके से अलग अलग तरीके से खेलने की कोशिश की जरूर गई थी। चौथी ओवर लेकर आए हैं गौरव, कमेंटेटर बॉक्स एंड से गेंदबाजी के बाहर लेकर आए हैं गौरव। 37 रन बने हैं काफी तेज हवा यहां बहती हुई खिलाड़ियों को श्रोताओं को आनंद देती हुई। गेंद रुपेश के लिए जोरदार शॉट खेलने की कोशिश यहां की जरूर गई थी लेकिन गति प्रदान करता हुआ गौरव। हालांकि प्रवीण की इंटरनल मेमोरी से गति की अगर बात की जाए तकरीबन 120 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से छोड़ने की क्षमता गौरव द्वारा। इसी एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 38 रन बनी है हैंडपेटा स्पोर्ट्स क्लब का स्कोर चौथी ओवर। प्रगति पर चलती हुई क्लाइंट के सारी गेंद को मोड़ा जरूर गया है लेकिन थोड़ी सी गलती यहां कर बैठे, लेकिन फिलहाल एक ही रन यहां जुटता हुआ और इसी रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 39 रन बनी है। अच्छी लाइन और लेंथ के साथ यहां गेंदबाजी होती हुई गौरव द्वारा। इस बीच अगली गेंद रूपेश के लिए और बड़ा शॉट की तलाश यहां कर जरूर रहा है गौरव रुपेश, लेकिन दूसरे की मांग यहां होती रनआउट का मौका और इसके साथ और एक विकेट यहां गंवा चुके हैं विकी के रूप में। म्यूजिक प्लीज। नए बल्लेबाज अनुप आए हैं लेकिन फिलहाल 9 सेकंड पर रहेंगे। स्पीड काफी तेज गेंद लेकिन अपसाइड से काफी बाहर, वाइड का इशारा अंपायर का। इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 41 रन बने हैं हैंडपेटा स्पोर्ट्स क्लब का स्कोर दो खिलाड़ी आउट होने के बाद। गौरव की अगली गेंद, बड़ी शॉट की तलाश यहां रुपेश के बल्ले से निकलता हुआ एक बड़ा शॉट 6 रन के लिए और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 47 रन बने हैं। काफी शानदार बल्लेबाजी जिस तरीके से देखा जाए। बड़े खिलाड़ी के रूप में हम पहले ही जिक्र कर चुके हैं गोवा में जिस तरीके से बड़ी खिलाड़ी के रूप में जानी जाती है रुपेश, और उसी तरीके से बल्लेबाजी का दमखम प्रारंभिक बल्लेबाज के रूप में मैदान में उतरे थे। हालांकि भारत की अगर बात की जाए रोहित शर्मा के स्थान पर उनको भेजा जरूर गया था, उसी तरीके से दमखम यहां दिखता हुआ काफी शानदार बल्लेबाजी रुपेश द्वारा। गौरव फिर एक बार तैयार अगली गेंद, और उनके पाले में आप गेंद डाले के नतीजा वही 6 रन के लिए।
स्पोर्ट्स क्लब का स्कोर। और इस बीच बल्ले का बाहरी और बल्ले का बाहरी किनारा विकेट पे जाकर गिरता हुआ, और इस तरीके से तीसरा विकेट यहां गंवा चुके हैं रुपेश के रूप में। द्वारा 38 रन बनाकर वापस पहल मिल जाता हुआ, हालांकि जिस तरीके से बल्ले का बाहरी किनारा लगती हुई गेंद विकेटों के जाकर टकराई और उनके फलस्वरूप तीसरा विकेट हैंडपटा स्पोर्ट क्लब का गिरता हुआ रुपेश के रूप में। रुपेश आउट होने के बाद नए बल्लेबाज चंदन आई है। हैंडपटा स्पोर्ट क्लब के कप्तान और चंदन तस्कर के ओर से अंतिम ओवर लेकर आए हैं साहिल। काफी शानदार हवा यहां बहती हुई। साहिल तैयार होता हुआ अंतिम ओवर उनके कंधों पर डाला जरूर गया है बोझ, लेकिन और इस बीच बड़ी शॉट की तलाश कर जरूर है, काफी ऊंची उठी और यहां गलती कर बैठे, लेकिन निश्चित रूप से कैच पकड़ने की कोशिश हालांकि की जरूर गई थी लेकिन गलती कर बैठे और उनके फलस्वरूप दो रन यहां जोड़ते हुए और इस दो रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 55 रन बने हैं हैंडपटा स्पोर्ट्स क्लब का स्कोर। पूरी तरह से आत्मविश्वास भरा शॉट हालांकि नहीं था अनुप द्वारा, लेकिन फिलहाल एक योगदान उनको मिलता हुआ। साहिल फिर एक बार तैयार अग्रि गेंद अनुप के लिए। और अनुप के बल्ले से निकलता हुआ मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। बढ़ता हुआ 61 रन बने हैं। काफी शानदार शॉट अनुप के बल्ले से निकलता हुआ डाबर च्यवनप्राश छक्का। रुके ना तू, झुके ना तू, अंदरूनी शक्ति है तेरे पास। लेकिन फिलहाल गेंद को चमक लाने की कोशिश यहां होती हुई अनुप द्वारा। एक छक्का उनके बल्ले से देखने को जरूर मिला और उनके फलस्वरूप दबाव अब यहां साहिल पर पड़ता हुआ 61 रन अब तक बने हैं अंतिम ओवर प्रगति पर चलती हुई। अगली गेंद अनुप के लिए, लेकिन इस बार ऑफसाइड से बाहर गेंद डाली जरूर गई थी लेकिन यहां गलती और इसके साथ और एक विकेट रन आउट के रूप में चंदन का विकेट गंवा चुके हैं। चौथा विकेट यहां गंवा चुके हैं चंदन के रूप में। जिस तरीके से देखा जाए अच्छी गेंदबाजी, हालांकि एक छक्का इस अंतिम ओवर में अनुप के बल्ले से देखने को जरूर मिला था। इस बीच
अगली गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी करवट लेती हुई गेंद, गेंद और बल्ले में संपर्क नहीं, डक के रूप में जाती हुई गेंद, गति का प्रयोग यहां होता हुआ, जिस तरीके से लाइन और लेंथ आपके लिए बेहतर रखने की आवश्यकता कान मंत्र उनको दे जरूर रही है, लेकिन फिलहाल अगली गेंद अनुप के लिए। और इस बीच एक हाथ से खेला हुआ शॉट, खिलाड़ी मौजूद, ओ माय गॉड, देव नहीं देवा रहे आप। और इस बीच यहां जोरदार अपील हालांकि की जरूर गई है, लेकिन थर्ड अंपायर का इशारा यहां दिया गया है, खेल थोड़ा सा रुका हुआ। और इसके साथ रन आउट हो चुके हैं अनूप और एक विकेट, हालांकि विकेटों की कोई दिक्कत नहीं है, लेकिन रन यहां महत्वपूर्ण होते हुए अंतिम ओवर प्रगति पर चलती हुई अभी भी स्कोर बना हुआ है 63 रन बनी है। हैंडपटा स्पोर्ट्स क्लब का स्कोर, अनूप आउट होने के बाद नए बल्लेबाज अभय आए हैं। हालांकि जिस तरीके से यहाँ मुकाबला चलता हुआ उतार चढ़ाव इस मुकाबले को देखने को जरूर मिला श्रोताओं को, लेकिन फिलहाल पहली इनिंग की अंतिम ओवर प्रगति पर चलते हुए साहिल द्वारा रन अब तक बने हैं। साहिल की अगली गेंद नए बल्लेबाज अभय के लिए। और आते आते उन्होंने अपना दबदबा दिखाने की कोशिश, लेकिन उनके फलस्वरूप और एक विकेट यहां गंवा चुके हैं। और इस तरीके से पहली इनिंग यहां समाप्त हो चुकी है, 63 रन बनाए गए और 64 रन की आवश्यकता ये मुकाबला जीतने के लिए चंदन तस्कर को।
सामना दोन्ही संघासाठी डू ऑर डाई, दोन्ही संघासाठी दुसऱ्या इनिंगकडे वळूया, दुसऱ्या डावाकडे वळूया. आपण सुंदर अशी स्पर्धा पाहतात. जिजाऊ चषक 2023 चा हा विद्यमान सोहळा, एक कुंभमेळा, एक अभिमानाची, एक सन्मानाची स्पर्धा. आजचा हा दुसरा दिवस, उपस्थित क्रीडाप्रेमी, उपस्थित मान्यवरांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. कॉमेंट्री बॉक्समधून संतोष मोरये माझ्यासोबत, कॉम्प्युटर बॉक्समध्ये मंगेश, संदीप पागी, प्रवीण देसाई, आपलं पण सहर्ष सहर्ष स्वागत. पंचांच्या भूमिकेत ऑफिशनल अनुभवी पंच सिद्धेश नाईक, रितेश नाईक, सुनील, आपलं पण सहर्ष सहर्ष स्वागत करूया. या स्पर्धेदरम्यान चांगली स्पर्धा, एक भव्य दिव्य स्पर्धा, मोठ्या रकमेची आकर्षक असे सुंदर ट्रॉफ्या आपण पाहतायत या स्पर्धेसाठी. अलौकिकता प्राप्त करणारी याची देही, याच डोळा या स्पर्धेत आपण पाहतायत. सर्व ठिकाणी चर्चा या स्पर्धेची. आजचा हा दुसरा दिवस, 64 धावसंख्येचं उत्तर द्यायचं आहे. सलामीची बिन्नीची जोडी मैदानात पावलं टाकते. ओमकार देसाई त्याला साथ देईल. रोहित हे दोन फलंदाज मैदानात पावलं टाकतायत. सलामीची बिन्नीची जोडी 64 धावसंख्येचा पाठलाग करायचं आहे. आणि ओमकार देसाई कालचं सत्र ज्याने गाजवलं, काल याच खेळाडूचं वादळ मैदानावरती घोंगलं होतं. 12 चेंडू 44 धावा केल्या होत्या. तोच फलंदाज टेनिस विश्वातील एक मोठं नाव ओमकार देसाई, मॅन फ्रॉम मुंबई, कुर्ला टिळक नगरचा हा खेळाडू. आज गोवा काणकोण पर्यंत प्रवास आणि कालचं सत्र ज्याने गाजवलं तो ओमकार देसाई मैदानात पावलं टाकतोय, त्याला साथ देईल. दुसऱ्या बाजूने रोहित नामकचा फलंदाज 64 धावसंख्येचं उत्तर द्यायचंय. आणि नक्कीच या मॅचमध्ये रोमहर्षकता येईल का, अतितटीचा सामना होईल का, गोलंदाज हावी होईल का फलंदाज हावी होईल पाहायचं आहे. संघर्ष कुठला संघ करणार आणि प्रगतीच्या वाटचालीत कुठला संघ जाणार ही आलेली वेळ ठरवणार. कुठल्या संघाचा संघर्ष थांबणार आणि कुठल्या संघाचा या मॅचमध्ये पराभूत व्हावं लागेल ही आलेली वेळ ठरवणार. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे गोलंदाज विकी नाईक. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक, अनिवार्य पॉवर प्लेचा षटक घेऊन सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिलं विकी नाईकचं असेल. रोहित साठी पहिला चेंडू पहिल्या षटकातील. ऍटम ओव्हर द विकेटचा मारा, आउटसाइड ऑफ स्टंप, खूप बाहेर चेंडू, उज्वेष्टीच्या बाहेर चेंडू, वाईट चेंडू. क्रिकेटच्या परिभाषेत वाशिटू काशी, चांदा तू बांधा, आणि मालवणीमध्ये बक्ता बजी आणि मागता वडे, समुद्रात मासो, तडिक मॉल. अतिरिक्त धावेने संघाचं अकाउंट ओपन झालं, संघाची बोनी झाली, संघाचा श्रीगणेशा होतोय. धावपलकावर धावसंख्या एक धाव, 64 या धावसंख्येचं उत्तर देताना चंदन तस्कर संघ. यावे ऑन साईडला उजव्या एष्टीवरचा चेंडू होता, ऑन साईडला चेंडूला एक्झिक्युट केला. इथं मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं. तर एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं, फक्त एकच धावा, जवळजवळ 5 धावा या क्षेत्ररक्षकाने वाचवल्या आपल्या संघासाठी, 5 धावा थांबवल्या. सुंदर क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट, कौतुक करावं लागेल, टायांच्या गजरात स्वागत करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. सुंदर क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअरले क्षेत्रामध्ये. धावपलकावर धावसंख्या ही 2 धावा धावपलकावर. ओमकार देसाई ओमी स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय. पुढील चेंडू फेस करण्यासाठी चंदन टस्कर 64 धावसंख्येचं उत्तर द्यायचंय. आतापर्यंत पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं 2 धावा धावपलकावर, एका चेंडूचा खेळ समाप्त होते पहिल्या षटकातील. क्रिकेटचा रन संग्राम, क्रिकेटचा विद्यमान सोहळा, जिजाऊ चषक 2023 आजचा हा दुसरा दिवस. या वी डाऊन द लेग साईड, खूपच बाहेर चेंडू, आउटसाइड द लेग स्टंप. पंच शाहरुख खान फोज मध्ये येत आहेत, पंच टायटॅनिक फोज मध्ये येत आहेत. सिद्धेश नाईक बाबू आणि आमच्यापर्यंत गुणलेखन कक्षामध्ये एक अतिरिक्त धाव पोहोचते आणि या अतिरिक्त धावेने धावपळ हे परावर्तित झालंय. 3 या धावसंख्येवर 64 धावसंख्येचं पाठलाग, 64 रनों का पीछा करते हुए चंदन टस्कर संघ. यावी मधल्या एष्टीवरचा चेंडू बॅकफुटवर जाऊन हलकास खेळून काढलाय, चेंडूला स्टेअर केला, ऑफ केलाय, शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षक घेतोय. झपकन चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूची परती होते सुरेख, तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त झाली.
संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये, तुम्हाला घाम गाळावा लागेल. एक महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघासाठी, डू ऑर डाय, घाम गाळावा लागेल. कारण पाण्याने आंघोळ करून लोक फक्त पोशाख बदलतात, जे घामाने आंघोळ करतात ते इतिहास घडवतात. कुठला संघ इतिहास घडवणार या मॅच मध्ये पाहायचा आहे. एका बाजूने अनुभवी असे मोठमोठे सितारे टेनिस क्रिकेटचे, एका बाजूने व्यावसायिक क्रिकेटर, एका बाजूने ग्रामीण भागातील खेळाडू, आणि हा रणसंग्राम क्रिकेटचा. पुढील चेंडू, यावेळी नक्कीच चांगला चेंडू होता. साईड ऑफ स्टंप खूप बाहेर चेंडू, उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू, वाईट चेंडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22वा नियम रूल, वाईट चेंडू अतिरिक्त धाव, बोनस धाव. आणि या अतिरिक्त धावेने धावपलक हे परावर्तित झालंय. धावपलकावर धावसंख्या 5 धावा, धावपलकावर 64 धावसंख्येचं उत्तर द्यायचंय. चंदन टस्कर संघ कशा प्रकारे संघर्ष करेल, कष्ट करावे लागतील तुम्हाला या मॅचमध्ये. क्षेत्र कोणते असो, कष्टाशिवाय पर्याय नाही, संघर्ष अटळ आहे तुम्हाला जीवनामध्ये तसं क्रिकेट खेळामध्ये. यावेळी ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न, उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू किंचित झाला होता. अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. मालवणीमध्ये काय नाही कळक आणि बोको गेलो म्हाळक, बडी बडी बाते वडापाव खाते, या म्हणीची आठवण करून देणार. पुढील चेंडू, विकी नाईक, ऑन साइडला चेंडूला पाठवला, चेंडू हवेत आहे, चेंडू सी मारेशे बाहेर, वैता डायरेक्ट चंद्रार. 6 धावा, खिलाडी के मस्तक में दस्तक, 6 धावेने धावपलक हे वधारले, धावपलक हे पुढे सरकले. धावपलकावर धावसंख्या 11 धावा, नेल्सन फिगर 11 धावा धावपलकावर. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, उत्तर द्यायचंय चंदन टस्कर संघाला. संघर्ष करावा लागेल. आपण पाहिलं जीवनामध्ये, शालेय शिक्षणामध्ये आपण शिकलात, प्रश्न लहान असतो पण उत्तर एवढी मोठी असतात. आणि त्या उत्तर देताना भरपूर शालेय जीवनामध्ये पण शिकावं लागतं, संघर्ष करावा लागतो. तसं क्रिकेटमध्ये चांगला संघर्ष करावा लागतो, कष्ट करावे लागतील. यावेळी मधल्या इष्टवरचा चेंडू, यावेळी चेंडू हवेत आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, सेफ हँड मध्ये झेल डीपला कॅरी केलाय. सुरेख एफर्ट पाहिलं डीपला, डीप फॉरवर्ड मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन तैनात होतं. आणि पहिला विकेट, विकेट क्रमांक पहिला हादरा बसतोय चंदन टस्कर संघाला. धावपलकावर धावसंख्या 11 या धावसंख्येवर नेल्सन फिगर 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तोपर्यंत डीजे धन्यवाद डीजे. विकी नाईक, पुढील चेंडू, न्यू बॅटर, नवदीप फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी. प्रशांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली तिसरा क्रमांक मैदानात फलंदाजी करतोय. तर या मॅचमध्ये प्रशांत तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय. पुढील चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होईल पहिल्या षटकातील पुढील चेंडू. विसुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स पाहिला, काहीशी चेंडूने उंची घेतली, त्यानंतर हलकेच घेऊन काढलाय. चेंडूला शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडूची परती होते तोपर्यंत एकच धाव येईल, दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त झाली. धावपलकावर धावसंख्या, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12 धावा धावपलकावर. पहिलं षटक समाप्त होतंय, प्रारंभी पहिलं षटक 6 चेंडू समाप्त होत आहेत, 12 धावा धावपलकावर. 64 धावसंख्येचं पाठलाग करायचंय ते चंदन टस्कर या संघाला. दोन संघामध्ये हे तुंब युद्ध, एक महत्वपूर्ण डू ऑर डाय दोन्ही संघासाठी सामना असेल. गोलंदाजीत वर्णी लागेल नक्कीच. अमीर गडेकर स्क्रीनवर येतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडनं सांघिक महत्वपूर्ण दुसरं षटक घेऊन या दुसऱ्या डावाचं दुसरं षटक सांघिक महत्वपूर्ण. अमीर गडेकर हा सज्ज होईल. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव आपण पाहतायत. आज मोठमोठे सितारे या मैदानावरती पाहायला भेटणार. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कर्नाटक, प्रत्येक राज्य जिल्ह्यातील मोठमोठे टेनिस क्रिकेटचे सितारे या मैदानावरती पाहायला भेटणार. गोलंदाज सज्ज होईल.
अमीर गडेकर पहिला चेंडू लेफ्ट आर्म राउंड विकेट गोलंदाजी ट्रैक वर प्रशांत फलंदाज पहिला चेंडू फेस करण्यासाठी सुरेख चेंडू खाली राहिलेला चेंडू हलकेच घेऊन काढले चेंडूला स्लॉक केलंय तिथं मात्र प्रोटेक्शन शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चंदन येतोय चेंडूची परती करतोय एकच धाव एका धावेने धावपळ हे परावर्तित झालंय 13 धावा आमने सामने बऱ्याच ठिकाणी एकत्र हे मोठमोठे खेळाडू खेळतात आपल्या संघासाठी आज आमने सामने ओमकार देसाई पुढील चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होईल ओमी आमिर गडेकर गोलंदाजी ट्रॅकवर यावेळी समोर केलाय मिसटाईम होईल पटका चेंडू हवेत आहे चेंडूच्या खाली दोन क्षेत्ररक्षक तीन क्षेत्ररक्षक पोहोचले होते पण एकही क्षेत्ररक्षक झेल घेऊ शकला नाही ओमकार देसाईला जीवदान देणं म्हणजे महागडं पडू शकतं तुम्हाला कॅचेस लो मॅचेस लो स्कूल में मस्ती और क्रिकेट में गलती आपको अंत में बहुत महंगी पड सकती है क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही तीन क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते मालवणीमध्ये एक म्हण आहे तू काय नाही मा काय नाही घाल कुत्र्याक तिघा भावंडाची शेती आणि केल्यानी माती अशी म्हणीची आठवण करून देणारे क्षेत्ररक्षण ओमकार देसाई जर ह्याका तुम्ही खुटी मारूक दिल्या तर ह्यो मटी उभी करतलो असो खेळाडू ओमकार देसाई धावपलकावर धाव संख्या 14 धावा धावपलकावर पुढील चेंडू पुलर लेनचा चेंडू अपराईचा फटका सुंदर फटका पाहायला भेटतोय डीपला रुपेश गावकर येतोय चेंडूची परती सुरेख होते तोपर्यंत एकच धाव दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त होते सुंदर क्षेत्ररक्षण रुपेश गावकरची फलंदाजी पाहिली आपण एक वादळी खेळ आपल्या संघासाठी संघर्ष केला एक अकेला सेना बरोबर असा रुपेश गावकर टेनिस विश्वातील एक मोठं नाव धावपलकावर धाव संख्या ही 15 धावा दुसरं षटक मार्गस्थ आमिर गडेकर यावी लोअरफुल टॉस चेंडू होता अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न बराच सफल झाला होता ओमकार देसाई तर बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही जसं मोबाईलमध्ये चांगलं नेटवर्क हवं असतं तसं क्रिकेटमध्ये चांगलं फुटवर्क हे महत्त्वाचं असतं टायमिंग हे चांगलं असावं लागतं क्रिकेट हो या प्यार टायमिंग सही तो सब कुछ सही तर एक डॉट चेंडू धावपलकावर धावसंख्या थांबली ती 15 या धावसंख्येवर 64 धावसंख्येचं उत्तर देताना यावी चांगला चेंडू व्हाईट यॉर्कर बराचसा बाहेर चेंडू होता उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू पंच दोन्ही हात समांतर करतायत पंच टायटॅनिक पोज मध्ये येत आहेत सुनील सर आणि या अतिरिक्त धावेने धावपलकावर धावसंख्या 16 धावा धावपलकावर 64 धावसंख्येचं हे पाठलाग करतोय संघ चंदन टस्कर संघ दोन संघामध्ये संघर्ष चालू आहे जिंकू किंवा मरू कुठला संघ संघर्ष करणार पाहायचंय कुठला संघ या मॅच मध्ये विजयी होईल ओमकार देसाईचा एक झेल सोडला एक जीवदान भेटलं या जीवदानाचं सोनं करावं लागेल ओ यावी समोर गेलाय मिनी हेलिकॉप्टर फटका होता फटका फसलाय विकी यावे हो नक्कीच ओमकार देसाईचा झेल सोडणे म्हणजे कर्दन काय ठरू शकतो मी बऱ्याच वया परत परत सांगतोय क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही कॅचेस लो मॅचेस लो आपने कॅच सोडा तो मॅच सोडा ओमकार देसाईचा आज वेळ चांगला आहे कोणाचं टॉन बघून दिलो ओमकार देसाई ज्याचो वेळ बरो त्याचो खेळ बरो ज्याचो वेळ जर वाईट असतात तर झाडावर चढलेल्या माणसाक सुद्धा येऊन कुत्रो चावता येर येर शिगम्यार खेळ या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा ओमकार देसाईला जीवदान एका धावेने धावपलक 17 पे खतरा अभी होगा क्या खतरा अमीर गडेकर या वेस लॉक से बुटना तेक तमाशा देख चेंडूला पाठवलं डीप बॅकवर्ड्स करले क्षेत्रामध्ये चेंडूला क्लिअर केलं एक्झिक्यूट केलंय 6 धावांसाठी महामित्रांनो किती खेळ बदलतो सरड्यासारखा जर ओमकार देसाई जर बाद झाला असतं तर नक्की स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आला असता आणि ज्यावेळी न्यू बॅटर येतोय त्यावेळी तो बऱ्याच वेळा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करत नाही पहिला चेंडू पाहतो आणि नक्कीच खेळ बदलला या 6 धावेने धावपलक हे परावर्तित झालंय धावपलकावर धावसंख्या 23 धावा या तुम्हाला चुका सुद्धा सरते शेवटी महागड्या पडू शकतात दोन षटकांचा खेळ समाप्त होते 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 23 लॉस ऑफ 1 विकेट तोपर्यंत डीजे
धन्यवाद डीजे। दोन षटकांचा प्रारंभी दोन षटक समाप्त होत आहेत, 12 चेंडूचा खेळ समाप्त, धावपळकावर धाव संख्या 23 ते 20 धावा, 64 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे। अठरा चेंडू 41 धावा, 18 चेंडू मध्ये 41 धाव संख्येची आवश्यकता आहे चंदन टस्कर संघाला। स्ट्राइकिंग एंडला ओमकार देसाई ओमी पहिला चेंडू फेस करण्यासाठी, षटक क्रमांक 30 हे प्रगती पदावर बिंदेश हा गोलंदाज सज्ज होतोय। वैयक्तिक कोट्यातील पहिलं बिंदेशचं आणि संघाकडून सांघिक महत्वपूर्ण दुसरं इनिंगचं हे षटक क्रमांक 30 बिंदेश गोलंदाजी ट्रॅकवर। ओमकार देसाई एक मोठं नाव टेनिस विश्वातील, बऱ्याच वेळा विक्रम त्याच्या बॅटमधनं टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा आले, तोच ओमकार देसाई अष्टपैलू खेळाडू। रिवसिप खेळायचा प्रयत्न, अल्टी पलटी आत्मघाती फटका मिस होतोय ओमकार देसाई। लगी तो अबात नाही तो बर्बाद, लागला तर तीर नाही तर फकीर असा फटका फसला गेला एक डॉट चेंडू। ओमकार देसाई रिवर्स स्वीपचे फटके बऱ्याच वेळा याच्या बॅटमधनं चांगले येत आहेत आणि मिनी हेलिकॉप्टर फटका याच्या बॅटमधनं नक्की पाहायला भेटेल। या वे इरादे स्पष्ट केले होते, गोलंदाजाने आमंत्रण दिलं होतं मोठ्या फटक्याचं, ते आमंत्रण स्वीकारलं। चेंडू फळी चेंडू फळी, चेंडू मारीला गेला तो यमुना जयी आणि या 6 धावेने धावपलक हे परावर्तित झालंय, धावपलकावर धाव संख्या 29। ओमकार देसाईला शांत करावा लागेल, हा वाघ आहे या वाघाला जखमी करावा लागेल मित्रांनो, आणि दोन जीवदानं हे तुम्हाला महागड्या पडू शकतात। वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो, तीच दहशत तोच दरारा घेऊन। पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो। स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कटचा फटका कव्हर पॉइंट क्लिअर केलाय चेंडूने 6 धावांसाठी, सुंदर फटका कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये। ओमकार देसाईच्या बॅट मधनं आला बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका आणि या 6 धावीने धावपलक हे परावर्तित झालंय, धावपलकावर धाव संख्या 35। ओमकार देसाई ह्या खेळाडूक तुम्ही खुटी मारूक दिल्यात आणि ह्यो खेळाडू नक्की मटी उभी करतलो, दोन जीवदानं दिल्यात आणि नक्कीच हा तुम्हाला कर्दन काय ठरू शकतो ओमकार देसाई। कालच्या मॅचमध्ये 12 चेंडू 44 धावसंख्येची वादही केली, हे वादळ मात्र शांत होत नाही आजच्या दिवसापर्यंत ओमकार देसाईचं। यावेळी इनसाइड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर होईल, दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू गेला, एका बाजूने होता रणबीर कपूर एका बाजूने होता सलमान खान, मधून गेली कतरीना कैफ विकी कौशलला मिळायला 4 धावांसाठी, कार्पेटला आग लावत चेंडू गेला आणि या 4 धावेने धावपलक हे परावर्तित झालंय, धावपलकावर धाव संख्या 39 स्कोर 39 39 धावा। ओमकार देसाईचं वादळ मैदानावरती घोंगतय, आग खाता आणि इंगळे वक्ता अशी फलंदाजी ओमकार देसाईकडनं भोग गवता। यावेळी पहिला इरादा होता काही शफल होऊन खेळायचा, क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, त्यानंतर इरादा बदलला, रिव्हर्स सिप रिव्हर्स अटेंड केला होता, बॅकचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू टॉट चेंडू कम बॅक केले गोलंदाजीने। या बिलोरफुल टॉस चेंडू सुरेख फटका, गुड नाथ एक तमाशा देख, आली लहर केला कहर, इला मनात गेला दुकानात टांगा पलटी घोडे फरार, छत्रपतींचा शावा मिळाल्या 4 धावा आणि या 4 धावेने धावपलक हे परावर्तित झालंय, धावपलकावर धाव संख्या 43 43 धावा धावपलकावर। पहा मित्रांनो दोन झेल सोडले आणि ओमकार देसाई हा आपल्यासाठी कर्दनकार ठरतोय, हा क्रिकेट आहे कॅचेस लो मॅचेस लो। आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2021 मध्ये एक सामना होता पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या संघामध्ये आणि वर्ल्ड कप T20चा सामना मॅथ्यू वेडचं झेल सोडला आणि सामना जिंकून गेला ऑस्ट्रेलिया संघ, हसन अली या खेळाडूने झेल सोडला मॅथ्यू वेडचा आणि त्यानंतर बॅक टू बॅक 3 षटकार मॅथ्यू वेडच्या बॅटमधून आलंय आणि पाकिस्तान त्या फायनलमध्ये पराभूत झाला होता। म्हणून क्रिकेटमध्ये कॅचेस लो मॅचेस लो, ओमकार देसाई नावाचं वादळ घोंगतंय आतापर्यंत
कालच्या दिवसामध्ये हे वादळ आलं होतं आणि आतापर्यंत हे वादळ काहीतरी शांत करावं लागेल प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतायत, एक भव्य दिव्य, एक अवलौकिक तर प्राप्त करणारी स्पर्धा, एक अभिमानाची, एक सन्मानाची स्पर्धा आपण पाहतायत. जिजाऊ चषक 2023 विद्यमान सोहळा, एक कुंभमेळा, आजचा हा दुसरा दिवस. सुंदर अशी स्पर्धा, रजत गोलंदाजी ट्रॅकवर, षटक क्रमांक 14, वैयक्तिक कोट्यातील हे रजतचं पहिलं आणि संघाकडून सांघिक महत्वपूर्ण षटक क्रमांक 14 दुसऱ्या इनिंगचं. रजत 12 चेंडू आणि 21 धावा. ओ या बी चांगला चेंडू होता, हाफ ट्रॅकर चेंडू होता, शपल होऊन घ्यायचा प्रयत्न, उजवेष्टीच्या बाहेर चेंडू, काहीसा बॅटरचा प्रयत्न होता, अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न फसला. एक पहिला डॉट चेंडू, 11 चेंडू, 21 धावा. काय होईल, काय घडणार, ही आलेली वेळ ठरवणार या मॅच मध्ये. कारण क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे, कधीही खेळ हा सरड्यासारखा रंग बदलू शकतो. आपण पाहिलं बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये ऑन साइडला चेंडूला पाठवलं डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक येतोय चित्त्याच्या चपाईने, एक वाखंड जोग क्षेत्ररक्षण पाहिलं. हरणाच्या गतीने चेंडूपर्यंत पोहोचला, चेंडूचा ताबा मिळवला, चेंडूची फेक ही सुरेख केली परतीची, तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त झाली एका धावेने, धावपलगे परावर्तित झाले 44. दहा चेंडू 20 धावा, प्रत्येक चेंडू मागे 2 धावेंची सरासरी. ओ यावी ऑन साइडला सुंदर चेंडू होता, कारण गोलंदाजाला माहीत होतं ओमकार देसाई उजवेष्टीच्या बाहेर येऊन शपल होऊन बऱ्याच वेळा हे फटके खेळतोय, क्रॉस द लाईन गोलंदाजाला माहीत होतं आणि तोच चेंडू ऑफ स्टिकवर चेंडू होता. एकच धाव येईल यावी. लोअर फुल टॉस, हो 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 हो, उडाया चे रन के लिए, खिलाड़ी के मस्तक में दस्तक, छत्रपती शिवरायांची तडपती तलवार, चेंडू सी मारेशे बाहेर, षटकार. 6 धावा, या 6 धावेने धावपलक हे परावर्तित झालंय. धावपलकावर धावसंख्या 51, 51 धावा. क्रिकेट आहे मित्रांनो फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूवरती नक्कीच एक मोठा फटका आला. आणि फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो क्रिकेटमध्ये, जसं जीवनामध्ये अन्नाचा कण तसं क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी वाया घालवू नका. सुंदर फटका वाईडिश लॉंग ऑफ च्या डोक्यावरून 51, 64 धावसंख्येचा पाठलाग. क्रिकेट खेळा कधी रंग बदलू शकतो, बऱ्याच वेळा सांगतो मी, सरड्यासारखा रंग बदलू शकतो. दोन्ही संघासाठी सामना जिवंत आहे मी म्हणेन. ओहो हो 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 हो, उडाया वैता वैता, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट भाटा चेंडू. 6 धावांसाठी, 6 धावा, बॅक टू बॅक 2 षटकार. पहा मित्रांनो खेळ बदलला. आपण पाहिलं रामायणामध्ये रामचंद्र प्रभू त्याच्या बाबतीत हेच घडलं होतं, होत्याचं नवत झालं होतं. ज्या रामाचा दुसऱ्या दिवशी राज्य अभिषेक होत होता पण रामाला जावं लागलं वनवासाला, होत्याचं नवत झालं. तसं क्रिकेटमध्ये असतं. आणि या 6 धावेने धावपलगे परावर्तित झालंय ते 57. 7 चेंडू 7 धावा, व्यवहाराग व्यवहार आणि साळगावचे पवार. यावी चांगलं चेंडू, 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असताना त्यानंतर एक डॉट चेंडू, आता उरले 6 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू मध्ये 7 धावा करायच्या आहेत. महेंद्र सिंग धोनी जर्सी क्रमांक माही, 7 धावा करायच्या आहेत. आठवड्याचे वार 7, इंद्रधनुचे कलर 7 आणि तुमची आमची 7 या स्पर्धेसाठी, जिजाऊ चषकसाठी 7 धावा करायच्या आहेत. 6 चेंडू, तोपर्यंत DJ.
एकच धाव, महेंद्र सिंग धोनी ने हा फटका आणला, त्यानंतर एवढा लोकप्रिय झाला, त्यानंतर कृष्णा लक्ष्मण सातपुते ने हा फटका बऱ्याच वेळा केला, त्यानंतर ओमकार देसाई, हे दोन खेळाडू हेलिकॉप्टर फटक्यासाठी प्रसिद्ध आहे टेनिस क्रिकेट मध्ये। यावी लोअर फुल टॉस, चेंडू बॅक चिकट, इनसाइड एज चेंडूचा प्रवास, एसटी रक्षक येतोय, चेंडू पर्यंत पोहोचतोय, तर धावेची तमाम शंका समाप्त होते, काहीसा दबाव येईल। चार चेंडू सहा धावा, चार चेंडू सहा धावा, कुठला संघ संघर्ष करतोय पाहायचंय। क्रिकेट आहे अजूनही सामना दोन्ही संघासाठी जिवंत आहे। आपण पाहिलं सहा चेंडू मध्ये एक धावा पण कधी कधी येत नाही, सहा चेंडू एक धावा कधी कधी येत नाही, बऱ्याच वेळा आपण पाहिलं क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं। ओमकार देसाईला माहीत आहे अनिश्चितीचा खेळ आहे, होत्याचं नव्हतं कधी होऊ शकतं। तीन चेंडू सहा धावा, सुंदर जेल पहा मित्रांनो, क्रिकेट आहे। ओमकार देसाईला जर स्ट्राइक भेटलं तर एक मोठा फटका येऊ शकतो, ज्याच्याकडे क्षमता आहे। सामना पहा मित्रांनो, अतिटटीचा होतोय, रोमहर्षक हाय व्होल्टेजचा सामना, काळजाचे ठोके वाढवतो सामना, खेळाडूंचे वाजवतो, पण प्रेक्षकांची मने जिंकतो हा सामना, एक हाय व्होल्टेजचा सामना। कौशल आपला वैष्णव हा गोलंदाज, बराचसा अनुभव आहे या गोलंदाजांना टेनिस क्रिकेटचा, न्यू बॅटर नवदीप फलंदाज भूषण, इनसाइड आउटचा फटका पाहायला भेटतो, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात फंबल होतोय, चेंडूची भरती करतोय, तोपर्यंत एकच धाव, दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त। एक चेंडू आणि पाच धावा, काय क्रिकेट, प्रेक्षकांची मने जिंकतो पण खेळाडूंचे काळजाचे ठोके वाढवतो, हाय व्होल्टेज सामना, अतितटीचा रोमहर्षकता या मॅच मध्ये आली। एक चेंडू पाच धावा, एका चेंडू मध्ये पाच धावा पाहिजेत। ओमकार देसाईने बऱ्याच वेळा हा विक्रम केलेला आहे, आज होईल का या काणकोणच्या नगरीत। ओमकार देसाई मॅन फॉर्म, टिळक नगर कुर्ल्याचा मुंबईचा खेळाडू, आयकॉन खेळाडू म्हणून या संघाकडे आपण पाहतायत, चंदन टस्कर या संघाकडे। एक चेंडू पाच धावा, चेंडूचा विजय होईल की फळीचा विजय होईल, ओमकार देसाई चमत्कार करेल की गोलंदाज वैष्णव पेडणेकर चमत्कार करेल, कुणाला नमस्कार भेटणार, कोण चमत्कार करणार। एक चेंडू आणि पाच धावा, एक तेरी तो एक मेरी, गोलंदाज सज्ज होईल वैष्णव पेडणेकर। एक चेंडू पाच धावा, ओमकार देसाई या इनिंगचा सांगता करणारा अंतरिम चेंडू, लास्ट बॉल टू गो वैष्णव पेडणेकर, एक चेंडू पाच धावा। उड़ाया रनो के लिए सामना फिनिश, 2011 वर्ल्ड कप आठवा, महेंद्र सिंग धोनी ने वानखेडे स्टेडियम मुंबई वरती हा विक्रम केला होता, षटकार मारून वर्ल्ड कप जिंकवला होता, आणि त्याच पद्धतीने ओमकार देसाईने सामना फिनिश केला, सहा धावा आणि सामना विजयी होतोय।